നാരായണ നാരായണ മുനിവർ തുമി ആവേ ക്ഷമാസവി ദേവി പൂർവസൂചന ന ദേതാലു യാ നാരായണ നാരായണ आसन ग्रहण करावे नाही नको आपले दर्शन घ्यावे आणि पुढे जावे असे वाटले म्हणून आलो नाही हे खरं नाही वाटत मुनिवर खरंच कोणताही हेतू नाही आणि तुम्ही मला भेटायला आला आहात हे काही पटत नाही मुनिवर माझे असे होते ना देवी की मी बोलायला लागलो की शब्दाला शब्द जोडला जातो आणि मग विषय निघत जातात आणि मग कधी कधी मलाही त्याचे भान राहत नाही मग भान असू द्या कारण मला ते आवडत नाही नारायण नारायण देवी मी इथे आलेलो आपल्याला आवडलं नसेल तर मी निघतो आपण आख्यानाला किंवा प्रातःकाळी भेटू या जशी आपली इच्छा देवी देवी आपण रागावला आहात परंतु या रागाच्या आत नेहमी दुःख असते तुम्ही त्याची काळजी करू नका मुनिवर पण ही चिंता मला सतावते देवी की आपण नेहमी मला एकट्या दिसता जेव्हा पाहावं तेव्हा मुनिवर आपण मला काहीही म्हणा देवी मी बोलणार हवे तर नंतर शासन करा मला मुनिवर काय झालंय तुम्हाला तुम्ही असे का वागता आहात देवी आपण भक्ती आणि प्रेम यांच्या श्रेष्ठ अशा स्थानी विराजमान आहात त्यावरच तर आपण श्री खंडेरायांना प्राप्त केले आहे त्याचं इथे काय आपण एकट्या आहात क्षमा असावी परंतु आपल्याकडे श्री खंडेरायांचे लक्ष नाही भृगु ऋषींच्या आश्रमात देव बानूला घेऊन गेले त्याआधी 15 वड्यातून 2 तिच्याकडे जाण्याचा नियम काही मोडत नाही आपण राज्यकारभारात आणि गडावरच्या गोष्टीत व्यस्त असता आपल्याला ते जाणवत असेलही परंतु आपण बोलणार कोणाशी मला हे जाणवत आहे आणि आता मला हे बोलल्याशिवाय राहवत नाही मुनिवर जी परिस्थिती आहे त्याला शरण न जाता मी त्याला सामोरे गेले हार नाही मानली म्हणूनच मी म्हणतो देवी श्री खंडेरायांनी आपल्याला वेळ द्यायला नको का आजही गडाच्या पायथ्याशी गेले आहेत बहुतेक असं लावलं आता काय करायचं आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकतं बाकीचं सगळे साहित्य टाकायचे अच्छा हे सगळं प्रीतू माझा तर विश्वासच बसत नाहीये म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते नाही मला नाही वाटत गौरी खूप चांगली आहेस तो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत पण शिव उगाच बोलला असेल का त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये अगं असं कसं म्हणतो अग निलिमा जतीन भाईंचा कॉल आहे हो माहिती रिसीव्ह कर ना अग बघ कट झाला आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील अबा पुन्हा आला बघ घे बघू
एक ना एक दिवस घडणारच होतो. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.